जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला। यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य आजारा अंतर्गत हिवताप मोहीम 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राबवण्यात येत असून जागतिक हिवताप दिनाचे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे। या जागतिक हिवताप दिनानिमित्त वाकडी गावामध्ये तसेच शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना हिवतापाबद्दल जनजागृतीपर माहिती देत रक्त नमुना संकलन करून हिवतापाच्या रुग्णांचा शोध घेत गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, गावांमध्ये दवंडी देऊन घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, रांजण, माठ स्वच्छ करून कोरडे करणे, मग त्यांचा वापर करणे याबद्दल माहिती देण्यात आली। यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथील सर्व आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, तालुका पर्यवेक्षक व सर्वच कर्मचारी प्रत्येक गावांमध्ये कार्यक्रम घेत परिश्रम घेत होते। तर या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचे देखील सहकार्य लाभले। 2023 जागतिक हिवताप दिन असतो, तुम्हाला हिवताप माहिती काय असतो? आपल्याला तुम्हाला काय सांगतात, मलेरिया झाला सांगतात ना, काय फेन मलेरिया सांगतात ना, हा हिवताप, त्याला हिवताप म्हणतात। आज जागतिक हिवताप दिन आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये आज त्याचं संशोधन केलं गेलं होतं 1980 मध्ये। त्या संशोधनाच्या मागेचं कारण काय होतं की लोक आजारी का पडतात, म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी कमी होणं, लाल पेशी कमी होणं यात संभव आहे। म्हणजे याच्या सगळ्यात क्षमता होतं की ताप येतो आपल्याला, ताप असा येतो की आपल्या मेंदूपर्यंत ताप पोहोचण्याची शक्यता असते, मग याच्यात थंडी पण वाजते आपल्याला। आपण त्यावेळेस काय करतो, अंगावर घेऊन घेतो, झोपून राहतो, दवाखान्यात जात नाही। मग खरंतर जर थंडी वाजून ताप येत असेल तर सर्वप्रथम आपण दवाखान्यात गेलं पाहिजे, सरकारी दवाखान्यात जा। त्या ठिकाणी पॅरासिटामॉल नावाची गोळी असते, पांढरी गोळी देताना तुम्हाला गोल गोटी ही गोळी घेतली तर त्याच्याने ताप उतरत नसल्या तर मग आपण रक्त तपासतो लगेच। रक्त पहिले बघा, इथं आता काचाची पट्टी असायची, आपण त्याच्यावर रक्त घेतो, त्या पद्धतीने आपण ते रक्त तपासतो। त्याच्यात समजतं आपल्याला की याच्यात आपल्याला मलेरिया आहे की किंवा हिवताप आहे की नाही। त्याच्यात दोन प्रकार असतात, एक पीव्हॅक्स असतो आणि एक हे असतो विषारी मलेरिया। विषारी मलेरियामध्ये काय असतं माहिती का, शरीरावर जसं जसं ताप वाढतो तसं शरीरावर लालसर पुऱ्या यायला सुरुवात होतात, किंवा लालसर चट्टे तयार होतात, आणि म्हणजे त्या रक्ताचे चट्टे तयार होतात। त्याला जर जास्त दिवस आपण घरात ठेवलं त्या माणसाला वाचण्याची शक्यता कमी असते, कारण तो ताप डायरेक्ट मेंदूपर्यंत जातो। म्हणून आपल्याला त्याच्यात जखमदारी घ्यायची। मग याच्यात उपाय काय आहे की सगळ्यात पहिले ताप येत असेल किंवा थंडी वाजत असेल तर आपण कुठे गेलं पाहिजे, सरकारी दवाखान्यामध्ये। सरकारी दवाखान्यात गेलं म्हणजे रक्त तपासलं जातं, ती गोळी असते ती घेतली जाते, त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात। जर त्याच्याबरोबर आपण अजून 10 गोळ्या देतो, त्याला कोरोकिन नावाची गोळी म्हणतात, ती CMG असते। ते मोठ्या माणसाला जो 14 वर्षाच्या वर असतो त्याला आपण 4 गोळ्या देतो एका टायमाला, म्हणजे 600 mg गोळी देतो। अशा त्या आपल्याला 3 दिवस खावं लागतात। जर त्यात खरंच पॉझिटिव्ह निघाला असेल तर त्याला पॅनोसोन नावाची गोळी असते आणि कोरोकिन नावाची गोळी असते, ती पण देतो। त्याच्याने चांगलं होतं, त्याच्याने जर चांगलं होत नसेल तर मग आपल्याला शेवटी अँटीबायोटिक द्यावं लागतात, आणि त्याच्याने शरीरामध्ये ज्या आपल्या पेशी आहेत किंवा 15-20 ग्रॅम त्याला झपाट्याने वाढ होतात। मग याचे वाढण्यासाठी काय करावं, आपल्याकडे म्हशी असतात का, म्हशीचं दूध असतं का, म्हैस जमते त्यावेळेस पाठवड्या बनवतो आपण, आठवतो तुम्हाला, त्या खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी वाढतात। किंवा पपई पाहिली ना, पपई खाल्ल्याने सुद्धा पांढऱ्या पेशी वाढतात। अशा अनेक उपाय आहे याच्यावर की या जर आपण केलं की आपल्या घरात जर वाटलं की आपल्या घरात पांढऱ्या पेशी कमी होत असते, ह्या वस्तू जर आणल्या तर याच्याने आपल्या शरीरामध्ये वाढ होते। परंतु सगळ्यात पहिले याच्यासाठी आपल्याकडे स्वच्छता महत्वाची आहे। हा डास कुठेही अंडी घालतो, एवढंसं पाणी सदरी तो अंडी घालून जातो, चालला जातो, त्याच्याने आळ्या तयार होतात, आळ्याचे कोष तयार होतो, कोषपासून डास तयार होतो। आता मी यांच्या घरात दाखवलं। आज 25 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय कीटकजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हा दिवस संपूर्ण जगभर मनवला जातो। तर आपणही एक दिवस न साजरा करता संपूर्ण एप्रिल महिना हा हिवताप जनजागृतीसाठी आपण साजरा करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण लोकांमध्ये हिवताप आणि अतिशय वेगवेगळे कीटकांपासून होणारे आजार त्यांच्याशी प्रतिबंध घालण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हिवतापासंबंधी त्यांच्यामध्ये त्यांना सांगणे की त्याचा प्रतिबंध कसा करता येऊ शकतो, आजार झाल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घेऊन तो आजारापासून आपण वाचू कसं शकतो, याबाबत आपण आपले माननीय संचालक माधुरकर मॅडम आणि
सहसंचालक गांडारे सर आणि आपले DHO सर डॉक्टर लांडे सर आणि तालुका आरोग्य अधिकारी आपले राजेश सोनवणे सर यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर मनोज तेली सर आणि सर्व इथले सहकारी यांच्या सहकार्याने संपूर्ण PHC अंतर्गत गावांमध्ये जनजागृती अभियान करत आहोत, ज्यामध्ये आपण 4 सूत्री कार्यक्रमाअंतर्गत लोकांना या आजाराबाबत आपण करणार आहोत. ज्याच्यामध्ये पहिलं असतं की प्रतिबंध, ज्यामध्ये डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करणे, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून रस्त्यातले डबकी बुजणे, नारळाच्या करवंटा, टायर ज्यामध्ये पाणी साचत असतं, घरातील पाण्याची भांडी जी एक दिवस कोरडा दिवस पाळून ज्या दिवशी सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ करून रिकामी ठेवणे आणि परत भरून घेणे, रस्त्यातील डबकी बुजणे किंवा एखाद्या सांडपाण्याचं किंवा पाण्याचा साठा असेल तर त्याच्यावर रॉकेल, क्रूड ऑइल वगैरे टाकून डासांची उत्पत्ती थांबवणे. आणि दुसरं असतं जे डास चावू नये म्हणून घरात मच्छरदाणी वापरणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे, हां असं असतं. आणि तिसरं म्हणजे जर हिवताप झाल्यास, कोणताही आपला थोडासा ताप आल्यास तो हिवताप नाही ना याची काळजी घेणे, तर वेळीच डॉक्टर 2023 हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडे अंतर्गत 36 गावांमध्ये गेल्या महिन्यापासून आम्ही विविध कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा असेल, रंगभर स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असतील किंवा शाळेच्या रॅली असतील किंवा गावागावामध्ये जाऊन कंटेनर सर्वे असतील किंवा गावातील लोकांना प्रबोधन करण्यासाठी आमचे सर्व आरोग्य सेवक सेविका ह्या काम करीत आहेत. याच्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम नको डास नको हिवताप हा सर्वात मोठा आमचा वाक्य आहे की गावामध्ये डास नको, त्याच्यामुळे हिवताप होणार नाही याचं जनजागृतीसाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की हिवताप हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आज गावामध्ये जाताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे हिवतापाचे डास तयार होऊ शकतात. परंतु आमचे आरोग्य सेवक प्रत्येक गावामध्ये जाऊन कंटेनर खाली करतात. कंटेनर खाली केल्यानंतर त्यातून एक दिवस कोरडा पाडला जातो आणि हे सगळं मार्गदर्शन करण्यासाठी आमचे सहसंचालक कमलापूर मॅडम, सहसंचालक गांडार सर आणि जिल्ह्याचे युताप अधिकारी, जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी लांडे सर व तसेच तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि आमच्या PHCचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज तेली सर, मोहिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व गावांमध्ये हा उपक्रम राबवत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचंही सहकार्य मिळतं आहे, ग्रामपंचायतचंही सहकार्य मिळतं आहे आणि गावात आम्हाला प्रोत्साहन सगळे लोक आम्हाला मदत करत आहेत. प्रत्येक गावामध्ये पॉम्प्लेट वाचणे असो किंवा घरोघरी जाऊन व्हिजिट असो, रक्तनमुने घेणे असो, हे सगळे कार्य आमच्या आरोग्य सेवक सेविका अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे करत आहेत आणि यापुढेही हिवतापासाठी जनजागृती करण्याचं काम प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी हे करत राहील आणि 36 गावांमध्ये आरोग्याची कशी आम्हाला काळजी घेता येईल यासाठी मार्गदर्शन तर सर्वांचंच मिळतं आहे. आणि तालुक्याचे सुपरवायझर अण्णा जाधव आणि आमचे सुपरवायझर गोपाल पाटील यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की नको डास नको हिवताप ह्या वाक्याला धरून सर्वांनी सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.